नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहत आहात HW मराठी। ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी रिव्हॉल्वर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करणाऱ्या महिलेनं त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार नेरूळ पोलीस ठाण्यात दाखल केली, त्यामुळे नेरूळ पोलिसांनी नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला। गणेश नाईक यांच्या विरुद्ध महिलेने नवी मुंबईत दाखल केलेल्या या दोन गुन्ह्यात अंतरिम जामिनावर होणारी आजची सुनावणी पूर्ण झाली असून आजही गणेश नाईक यांना काही दिलासा मिळालेला नाही। मात्र या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय, याच विषयी आपण जाणून घेणार आहोत। पण त्याआधी हा व्हिडिओ जो तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा। भाजप आमदार गणेश नाईक यांनी मार्च 2021 मध्ये रिव्हॉल्वर दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असा आरोप दीपा चौहान या नावाच्या महिलेनं केलाय। या प्रकरणी गणेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गणेश नाईक यांना अंतरिम जामीन मिळतो का किंवा गणेश नाईक यांना कोठडीत जावं लागतं का यावर सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान काल सुद्धा या प्रकरणावर सुनावणी झाली आणि यावेळी गणेश नाईक आणि फिर्यादी या दोघांच्या वकिलांमध्ये केवळ युक्तिवाद झाला। या युक्तिवादात गणेश नाईक आणि फिर्यादी यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणेश नाईक यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणात आम्हाला गणेश नाईक यांची वैद्यकीय चाचणी करणं गरजेचं आहे, त्यामुळे आम्हाला नाईक यांची कस्टडी हवी आहे अशी विनंती नेरूळ पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांनी ठाणे सत्र न्यायालयात केली। तर फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांवर वारंवार दबाव टाकून धमकावलं जात आहे आणि त्यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या मुलाच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळेच नाईक यांना जामीन मिळू नये अशी विनंती फिर्यादी यांच्या वकिलांना केली होती। तर न्यायाधीशांनी दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून हा निर्णय राखून ठेवला होता, ज्यावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली। मात्र आजही नाईकांना दिलासा नाहीच मिळाला। आता 30 एप्रिल रोजी त्यांच्या या जामीनावर सुनावणी होणार आहे। पाहुयात आजच्या सुनावणीबाबत फिर्यादी दीपा चौहान यांच्या वकिलांनी काय म्हटलंय। आज ऑर्डर डिक्टेट होत आहे आणि इनकम्प्लीट आहे, तर आता जेव्हा आफ्टर रीडिंग बोथ जजमेंट्स दोन्हीकडून सायटेशन्स दिलेल्या आहेत भरपूर, तर ते सगळं रीडिंग करून मग परवा 3:30 वाजता ऑर्डर होणार आहे। काय तारीख देण्यात आलेली आहे? 30 तारीख। काय केलं त्याच्या कारणास्तव आज पुन्हा तारीख देण्यात आलेली आहे? आता मॅटर पण मोठंच आहे, छोटं तर नाही आहे आणि सेन्सिटिव्ह पण आहे, तर अशा परिस्थितीत जजेस टेकिंग ऑल प्रिकॉशन्स की ते प्रॉपर आणि प्रॉपर जजमेंट, मीन्स ऑफकोर्स नेहमी प्रॉपर जजमेंटच असतं, बट जे दोन्ही साईडनी आर्ग्युमेंट्स काल फॉरवर्ड केलेल्या तर ते दोन्ही इव्हॅल्युएट पण करणं गरजेचं आहे, तर ते दोन्ही इव्हॅल्युएट करून आणि आय थिंक दे हॅव सम मीटिंग, तर ते त्यांना काल ते पण फिनिश करायचं आणि मग ऑर्डर पण आपलं फिनिश होणार बहुतेक 30th 3:30 असं सांगितलेलं आहे। मॅडम काय वाटते, म्हणजे काय तुमच्या बाजूने न्याय मिळाला असं वाटतं? हो, मला तर तेच वाटतं की आम्हाला भेटेलच, बट इट इज कोर्ट अँड वी आर व्हेरी मच की जे ऑर्डर पास होणार आपण आम्ही त्याला धरूनच आहोत आणि आमचं एकदम स्ट्रेट हे आहे की आम्हाला भेटलं तर दे विल गो हायकोर्टमध्ये आणि त्यांना भेटलं तर आम्ही हायकोर्टमध्ये जाणार, तर इट इज दॅट वे। पोलीस त्यांच्या माध्यमाने काय करत आहे ते आम्हाला माहीत नाही, बट काल जेव्हा पोलिसांना त्यांनी एक 1 डेसाठी रिलीफ मागितलेलं तर पोलिसांनी तरी नकार दिलेला आहे, तर मला असं वाटतं पोलीस इज ऍक्टिव्ह। हो, त्यांनी समोरून त्यांच्या ॲडव्होकेटला इन्स्ट्रक्शन्स दिलेले DNA बद्दल की आय एम रेडी फॉर DNA, तर पुढे आले नाही, तर दॅट इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग की ते एक स्टेटमेंट करतात पण ते स्टेटमेंट फुलफिल करण्यासाठी समोर येत नाही आहे। टाईम अँड अगेन माझी क्लायंट ती आहे, ती NC हे, ते जसं जसं प्रकरण पुढे येत आहे तर ती बोलत आहे आणि ती मीडियामध्ये पण बोलत आहे आणि पोलिसांना पण तिने कंप्लेंट्स NCs लॉज होत आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे युक्तिवाद झालेला आहे काल, तर हा जे काय संबंध होते हे
दोघांची संमती नाही होती असं युक्तिवाद झाला होता. तुमच्याकडनं युक्तिवाद झाला होता 2010 ते 2017 याच्यामध्ये जो काही संबंध झाला तो जबरदस्तीने झाला होता. त्या युक्तिवादावरती काही स्टेटमेंट येणार का काय? बहुतेक आम्ही रिटर्न स्टेटमेंट्स दिलेली आहेत, तर ते इंग्लिशमध्ये आहे. रिटर्न आर्ग्युमेंट्स पाहिजे तर ते मी आपल्याला फॉरवर्ड करेल, ओके. आणि त्याला मराठीमध्ये पण मीच ट्रान्सलेट करेल, सो दॅट द ट्रान्सलेशन डज नॉट गो बियॉन्ड माय दिस. आणि त्याच्यामध्ये जर आपण म्हणतात की कन्सेंट होता, तर मी कोर्टांना हेच कोर्टासमोर हे मांडलेलं आहे की एक 18 वर्षाची मुलगी जिने जस्ट 12th स्टँडर्डची एक्झाम दिलेली आहे आणि एक 45 इयर्सचा मिनिस्टर, तर त्यांच्या मॅच्युरिटीचा डिफरन्स काय असतो आणि कन्सेंट कसा असतो असल्या डिफरन्समध्ये? तर लेट इट बी, जे मी आर्ग्यू केलेलं आहे ते ऑलरेडी मी कोर्टामध्ये आर्ग्यू केलेलंच आहे, पण आपल्याला जर पाहिजे असेल तर मी माझे रिटर्न आर्ग्युमेंट्स आपल्याला फॉरवर्ड करेल. मी आपण मला परत सेम प्रश्न म्हणताय, मी तुम्हाला सांगितलं ना मी रिटर्न आर्ग्युमेंट्स फॉरवर्ड करते, ऑलरेडी स्टेटमेंट्स आहेत तिचे पण. ओके, 3:30 सध्या तरी माझ्या लक्षात असं काहीच नाही. दरम्यान या प्रकरणाला आता नवा ट्विस्ट आलाय, तो यासाठी कारण भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या दीपा चौहान या महिलेनं आता नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्षा प्राजक्ता मोडकर यांना पत्र लिहून आपल्याला पक्षात काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाचा सहारा घेऊन गणेश नाईकांना आणखीन अडचणीत टाकण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जाते. दरम्यान वेळेअभावी आज होणाऱ्या या सुनावणीला आता पुढची तारीख देण्यात आली असून 30 एप्रिलला यावर आता सुनावणी होणार आहे. महत्वाचं म्हणजे या संदर्भातील ऑर्डर अपूर्ण असल्यामुळे पुढची तारीख देण्यात आली आहे. याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू, पण ते जाणून घेण्यासाठी आणि आणखीन अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.